खबर डोंबिवली शहर से जुड़ी है। डोंबिवली शहर के विकास के मुद्दे को लेकर महायुति के पदाधिकारियों द्वारा डोंबिवली के जिमखाने में एक पत्रकार परिषद का आयोजन किया गया था, जिसमें भारतीय जनता पार्टी के भूतपूर्व कल्याण डोंबिवली शहर जिला अध्यक्ष शशिकांत कांबळे, महानगर पालिका के भूतपूर्व सभापति राहुल दामले, शिवसेना के राजेश मोरे, राजेश कदम, मंदार हलवे, बीजेपी के नंदू परब इत्यादि महायुति के मान्यवरों ने प्रेस को संबोधित किया और डोंबिवली के भाजपा के उम्मीदवार रविंद्र चव्हाण को भारी मतों से विजय बनाने की अपील की और उनके तीसरे टर्म के विकास कार्यों का लेखा जोखा प्रेस के सामने रखा। उन्होंने बताया कि जल्द ही आमदार रवि चव्हाण का विकास कार्यों का कार्य अहवाल जनता के सामने रखा जाएगा। जो 143 विधानसभा की जो उम्मीदवारी डिक्लेयर हुई है, इसके बाद पार्टी की तरफ से या महायुति के सारे कार्यकर्ताओं की तरफ से आपसे संबोधित होना या आपके सुझाव लेना ये तय था, इसीलिए आपके आज की प्रेस कॉन्फ्रेंस बुलाई गई है। आज जो भी बातें आपसे हुई है उसमें भी जो जो सूचनाएं ये विधानसभा के क्षेत्र के लिए उपयुक्त है उसका अंतर्भाव करके आगे के कार्य का हम ये करेंगे और आगे वापस आपसे वार्तालाप करने के लिए हम लोग मिलेंगे। किस तरफ की नाराजगी? अभी स्टेज में कुर्सियां लगाने को ज्यादा कम मिल रही है, तो नाराजगी कहाँ से? आज अपन जी पत्रकार परिषद घेतली आहे की महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे उमेदवार महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय रवींद्रजी चव्हाण यांची उमेदवारी चौथ्यांदा या डोंबिवलीमध्ये डिक्लेअर झाली आणि त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI या सगळ्यांच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे। आपल्या सगळ्यांशी बोलावं, संवाद साधावा, आपल्याकडनं येणाऱ्या सूचनांचा अंतर्भाव जाहीरनाम्यामध्ये वचननाम्यामध्ये करावा याच्यासाठी आपल्याशी आज आम्ही संवाद केलेला आहे। आपल्याकडनं आलेल्या योग्य सूचनांचा याच्यावर विचार करण्यात येईल। आपण ज्या प्रश्न आपण काही अजून प्रश्न आपल्याकडे असतील ते विचारल्यावर त्याची उत्तरं देऊ। विरोधक कोण हा एक मुळात विषय आहे। कुठल्या विरोधकांनी आतापर्यंत अशा आरोप आमच्यावर केलेला माझ्या लक्षात नाही। जे कोणी करतायत ते 15 दिवसापर्यंत आमच्यात बरोबर बसत होते। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की 2019 ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेला 472 कोटी रुपये ते रस्त्यांसाठी या शहरामध्ये आले होते। त्याच्यानंतर अचानकपणे महाविकास आघाडीचा जन्म झाला आणि या सगळ्या कामांना स्थगिती दिली गेली। त्यानंतर 2.5 वर्षापूर्वी माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ते महाराष्ट्रात ज्या वेळेला सरकार तयार झालं पुन्हा महायुतीचं, त्याच्यानंतर ज्या स्पीडनी आणि ज्या गतीनी या सगळीकडे विकास झाला आज आपल्याला सगळीकडे दिसत असेल की जे काँक्रिटीकरण डोंबिवली शहरामध्ये चालू आहे, कुठलाही रस्ता काँक्रिटीकरणाशिवाय राहणार नाही। पुढच्या 2 महिन्यात ज्याप्रमाणे MIDC आज अत्यंत चांगल्या प्रकारे विकसित झाली, पूर्ण डोंबिवली पुढच्या 2 महिन्यामध्ये अशा स्वरूपात आपल्यासमोर दिसेल। आज बघाशी याचं उत्तर दिलं, काल अचानक रात्री ठरली, याच्यात दोन दिवसांनी आम्ही आपल्याला भेटणार आहे। आम्ही सगळेजण कोण ना कोण आपल्या समोर येऊ। एखाद्या पुढच्या बैठकीमध्ये मी नसतील किंवा राजेश मोरे नसतील, आम्ही सगळेजण एक दिलाने काम करतोय। महाराष्ट्रातल्या ही एक विधानसभा अशी आहे की सर्व पक्षाचे कार्यकर्ते उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एक दिलाने कुठेही नाराजीचा लवलेशही नाही, उल्लेखही नाही आणि अत्यंत म्हणजे उत्साहाने या निवडणुकीच्या कामाला आजपासून लागले।